अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचाच जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आज मी तुमच्यासाठी खूप काहीतरी खास गोष्ट आणली आहे. मला खूप सारे कमेंट्स येतात जेव्हा मी कुठला व्हिडिओ वगैरे अपलोड करते. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजला खूप साऱ्या कमेंट्स असतात की ताई आमच्या घरातले मुलं हट्टीपणा करतात, त्यानंतर मुलांच्या शिक्षणाबाबत, त्यानंतर मुलबाळ न होणे, घरात नवरा बायकोचे भांडण किंवा सासूसुणांचे, म्हणजे कुठल्या पण नात्यामध्ये कडवट असणे, नात्यांमध्ये गोडवा नसणे, त्यानंतर घरातले कुठले पण अडचणी ज्या असतात त्याबद्दलचे मला कमेंट येतात की ताई आमच्या घरामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे तर प्लीज उपाय सांगा. तर कधी कधी हे बघा, सेवा, स्वामींची नित्यसेवा ही तर आपल्याला करायचीच आहे. नित्यसेवा म्हणजे काय हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते. रोज श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, 21 अध्याय असतात, तर 7 दिवसांमध्ये 21 अध्याय संपतात. रोज 3 3 3 अध्याय आपल्याला वाचायचे असतात. यासोबतच श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळा जप करायचा आहे आणि रोज तारक मंत्र. ही स्वामीची नित्यसेवा ज्या घरामध्ये होते त्या घराला कुठल्याच गोष्टींची अडचण, दुःख, संकट जे असतात ते त्यांच्याकडे येत नाही. पहिले पहिले जेव्हा आपण सेवा सुरू करतो त्यावेळेस खूप त्रास होतो, मला स्वतःला सुद्धा याचा अनुभव आहे. पण ही सेवा तुम्ही रोज करत जा, याचा आपल्या जीवनामध्ये खूप फायदा होतो. आणि ही सेवा जी आहे यामध्ये खंड पडू देऊ नका. तर सेवा तर आपल्याला करायचीच आहे, पण यासोबतच आज मी तुम्हाला काही तुमच्यासाठी काही वेगवेगळ्या मणी, आपण जे रत्न म्हणतो तर त्यांचे ब्रेसलेट्स आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर प्रत्येकाची मी माहिती सुद्धा तुम्हाला देणार आहे. एक मिनिट, तर असे हे काही वेगवेगळ्या रत्नांचे, मणींचे हे ब्रेसलेट्स आहे. तर ह्या प्रत्येक ब्रेसलेटचा फायदा काय आहे, ते का घालायचे आहे, आणि असे जर प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर ते विचार करून मी जी माहिती सांगते ती फक्त तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. आणि तुम्हाला वाटेल की माझ्या आयुष्यामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, हे ह्या अडचणी आहेत, तर तुम्ही ते ब्रेसलेट मागवू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देते एका ताईंचा, त्यांच्याकडून तुम्ही मागवू शकता. मी स्क्रीनवर पण नंबर देते आहे, तर त्यांच्याकडून तुम्ही हे जे ब्रेसलेट आहे ते ऑर्डर करू शकता. तर हे बघा, आता हे जे ब्रेसलेट आहे हे जर तुम्ही घेतलं त्या ताईंकडून तर त्याचा फायदा एवढाच आहे की ते व्यवस्थित पूजाविधी करून मग तुमच्यापर्यंत ते पोहोचवले जातं, त्यामुळे त्याचा पाहिजे तितका फायदा जो आहे तो तुम्हाला मिळतो. आणि अतिशय हे बघा, खूप असं महाग नाही आहे. आपण एक्झॅक्ट प्राईस काय आहे ते तुम्हाला त्या ताईत सांगतील, त्यांना तुम्ही कॉल करा. हे बघा, आम्हाला ज्या पण काही सेवा माहिती होता, कारण हे बघा प्रॉब्लेम तुम्ही सांगता तर त्यावर काही ना काही उपाय देणं हे माझं काम आहे, तर तुम्ही त्या ताईंना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला दाखवतील. मी माहिती फक्त देते आहे, माहिती तुम्ही व्यवस्थित व्हिडिओमध्येच ऐका, कारण अर्धवट माहिती ऐकून मग त्या ताईंना तुम्ही कॉल करून विचारतील, तर त्यापेक्षा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ऐका. आता सगळ्यात पहिले म्हणजे मी तुम्हाला सांगते की हे जे ब्रेसलेट आहे तर हे तुम्हाला वापरायचं, प्रत्येक ब्रेसलेट तुम्ही कुठलं पण मागवा ते तुम्हाला घालण्यासाठी नियम सारखे आहे. नियम त्यामध्ये काहीही फरक नाही, प्रत्येक ब्रेसलेटसाठी नियम जो आहे तो सारखा आहे. आता हे वापरण्यासाठी सगळ्यात पहिले काय आहे, आता कंकण म्हणजे ब्रेसलेट, ठीक आहे. हे ब्रेसलेट धारण करण्यासाठी आपल्याला पहिले संकल्प करायचा आहे की हे देवा, हे परमेश्वरा, मी हे ब्रेसलेट जे आहे हे या इच्छित कार्यासाठी घालू इच्छित आहे, आणि त्यानंतर आपल्याला हे जे रत्न आहे, हे जे ब्रेसलेट आहे हे धारण करायचं आहे, हातामध्ये घालायचं आहे. उजव्या डाव्या कुठल्या पण हातामध्ये घातलं तरी हरकत नाही. आणि एका वेळेस तुम्ही जास्तीत जास्त 2 ब्रेसलेट घालू शकता. असं नाही की मी जी माहिती देते तर तुम्ही 4-5 मागवले आणि दोघी हातांमध्ये घातले, बिलकुल नाही. तुम्ही एकाच कुठल्या तरी हातामध्ये तुम्ही 2 ब्रेसलेट घालू शकता, 2 पेक्षा जास्त ब्रेसलेट नाही घालू शकत. आता यासाठी काही सूचना आहे तर त्या मी तुम्हाला सांगते. हे ब्रेसलेट पहिले तुमच्यापर्यंत मिळाल्यानंतर तुम्हाला पाण्याने स्वच्छ धुवून अगरबत्ती धूप ओवाळायचं आहे, आणि यावर तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळा जप करायचा आहे. आता 1 माळा म्हणजे 108 मणी असतात, तर तुम्हाला स्वच्छ पहिले ते मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. खूप मीठ नाही, अगदी चमचाभर, अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे त्यामध्ये. ते ब्रेसलेट एकदा काढायचं आहे तुम्हाला, आणि अगरबत्ती ओवाळायची आहे, धूप ओवाळायचं आहे, जे तुमच्याकडे असेल ते दिवा ओवाळायचा आहे, आणि तुम्हाला ब्रेसलेट हातामध्ये घेऊन, तुम्ही डाव्या हातामध्ये घेतलं तरी हरकत नाही, आणि तुमच्याकडे माळ असेल तर 11 माळी जप करा, किंवा माळ नसेल तुमच्याकडे तर 5 ते 10 मिनिटं तुम्ही शांत डोळे करून नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ मंत्राचा. त्यामुळे या ब्रेसलेटमध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रवेश करते. यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ब्रेसलेट तुम्हाला 6 महिने वापरायचं आहे. जेव्हा तुम्ही हे ब्रेसलेट वापरायला सुरुवात कराल तर त्याचा तुम्हाला अगदी पहिल्या 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्ही ज्या प्रॉब्लेमसाठी घातलेले आहे ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला मार्ग सापडतील, त्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला यायला लागेल. आणि समजा 6 महिने झाल्यानंतर ते तुम्हाला झाडाच्या कुंडीमध्ये किंवा झाडाच्या एखाद्या झाडाच्या पायथ्याशी ते तुम्हाला विसर्जित करायचे आहे, किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केले तरी हरकत नाहीये.
पण 6 महिने तुम्हाला हे घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नवीन परत मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता, पण याचा अनुभव तुम्हाला अगदी काही दिवसातच, जेव्हापासून तुम्ही रेग्युलर घालायला लागाल तर अगदी काही दिवसातच येईल. आणि झोपताना उठताना काही नाही, तुम्हाला काढून ठेवायचं नाही आहे, कंटिन्यू तुम्ही तुमच्या हातामध्ये ते घालून ठेवायचं आहे. आणि समजा 6 महिन्याच्या आत जर हे ब्रेसलेट तुटलं, आता ते दोरीमध्ये इलास्टिकमध्ये विणलेलं असतं, तर इनकेस जर ते तुटलं तर तुम्हाला ते घरच्या घरी ओवून परत 6 महिन्यांपर्यंत घालायचं आहे. जर 6 महिने झालं असेल आणि जर ते तुटलं तर तुम्हाला झाडाच्या पायथ्याशी मी जसं सांगितलं तसं कुंडीमध्ये तुम्हाला ते विसर्जित करायचं आहे, किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता. पण जर 6 महिन्याच्या आत ते तुटलं तर ते परत तुम्ही विणून परत तुम्ही घालू शकता, काही हरकत नाही आहे. आणि जसं मी सांगितलं, एका वेळेस तुम्ही 2 ब्रेसलेट ॲट अ टाईम घालू शकता, त्यापेक्षा तुम्ही जास्त नाही घालू शकत. डावा हात उजवा हात कशा कोणत्याही हातात चालेल. आणि यानंतर महिला पुरुष मुलं कोणासाठी पण, आता हे बघा, जे विवाहाचे प्रॉब्लेम आहे ते अर्थातच मोठ्या माणसांना स्त्रियांना असतात, विवाहानंतर भांडणं वगैरे हे ते. शिक्षणासंबंधीच्या समस्या ज्या आहेत त्या लहान मुलांसाठी असतात, तर तसं तुम्ही ते बघून, तर मुलांसाठी जे आहे तर ते तुम्हाला लहान मुलांसाठी घालायचे आहेत. आता तुम्ही प्रत्येकाचं मी सांगते आहे, फोटो पण स्क्रीनवर दाखवते आहे, व्यवस्थित माहिती ऐका आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठलं ऑर्डर करायचं आहे. आता सगळ्यात पहिले जे मी तुम्हाला दाखवते आहे ते अमेथिस्ट, नील रागमणी किंवा पद्मराग असं त्याचं नाव आहे, अमेथिस्ट. तर हे एक जांभळ्या रंगांच्या रत्नांचं मणींचं हे ब्रेसलेट आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर पण याचा फोटो दाखवते आहे, कारण असं जर दाखवलं तर ते तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. मी स्क्रीनवर त्याचा फोटो दाखवते आहे तुम्हाला. आता या ब्रेसलेट हे कशासाठी आहे ते मी तुम्हाला सांगते. उत्तम आयु आरोग्य आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी याचा फायदा होतो. तर याचे लाभ काय काय आहे? शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती होते. हे जर तुम्ही हातात परिधान केलं तर शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती होते. एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते. अभ्यासामध्ये प्रगती होते. यानंतर निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होते. कधी कधी कोणी माणसं जी असतात ते अगदी कन्फ्यूज असतात, ते त्यांच्या आयुष्यामध्ये काही निर्णय घेऊ शकत नाही. तर हे जर ब्रेसलेट त्यांनी घातलं तर त्यांची निर्णय क्षमता म्हणजे कुठलाही डिसिजन ते घेऊ शकतात आणि आत्मविश्वास पण वाढतो त्यांचा. यानंतर ताणतणावापासून मुक्ती मिळते. कमी बोलणारे आणि पटकन निर्णय न घेऊ शकणाऱ्या व्यक्तींसाठी हे अधिक प्रभावी आहे. यानंतर रक्ताभिसरण क्षमता वाढवून शांत झोप लागणे, त्वचा विकार दूर होण्यासाठी, तसंच आजारी व्यक्तीस उपचाराला प्रतिसाद देण्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त आहे. हे बघा, कोणाला सवय असते की त्यांना रात्री किती पण, म्हणजे दिवसभर किती पण तुम्ही थकला तरी तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही, आणि मग परिणामी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आजार आपल्याला जडतात, किंवा मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ऑफिसमध्ये फ्रेश वाटत नाही, म्हणजे पूर्ण दिवसच आपला खराब जातो. जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल किंवा काही स्किन प्रॉब्लेम असतील, त्वचा विकार असतील, किंवा काही व्यक्तींना खूप मोठा काहीतरी आजार आहे, डायबिटीज आहे, कॅन्सर आहे, तर त्यांचे जे उपचार चालू आहे तर त्याला लवकर प्रतिसाद मिळण्यासाठी, म्हणजे त्या औषधांचा ते जे आपण ट्रीटमेंट घेतोय तर त्याचा लवकर त्यांना उपयोग होण्यासाठी, त्याचा प्रतिसाद लवकर मिळण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जसे काही घटना घडतात, म्हणजे अपघात होतो, काही जखमा लागतात, काहीतरी घरातल्या घरात पडझड होते, तर अशा गोष्टींपासून संरक्षण मिळण्यासाठी सुद्धा हे जे ब्रेसलेट आहे अतिशय उपयुक्त आहे. यानंतर आर्थिक स्थिरत्व प्रदान होतं यामुळे, म्हणजे आपल्या घरामध्ये बघा पैशाच्या अडचणी जाणवतात, म्हणजे पैसा येतो पण टिकत नाही, तर आर्थिक स्थिरता आपल्या घरामध्ये लाभते. यानंतर व्यवसाय, सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला अशा व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त आहे. व्यवसायामध्ये तुमच्या सेल्स मार्केटिंग या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी याचा अतिशय उपयोग आहे. तर हे ब्रेसलेट आहे, याची माहिती मी तुम्हाला सांगितली की कसं घालायचं, कुठलं दिवस वगैरे, कुठल्याच ब्रेसलेटला दिवस वगैरे याचं काहीही नाही आहे. तुम्ही कुठल्याही दिवशी घालू शकता, शनी रवी सोम मंगळ कोणत्याही दिवशी घालू शकता, कुठल्याही वेळी घालू शकता. फक्त घालताना काय करायचं आहे ते मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं आहे. यानंतर पुढचं जे ब्रेसलेट आहे हे ते ग्रीन कलरचं आहे, मी स्क्रीनवर दाखवते. ग्रीन एव्हेंचुरियन असं त्याचं नाव आहे. व्यवसाय भरभराट, प्रगती आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. तर आता याचा लाभ काय काय आहे? हे ब्रेसलेट घातल्यामुळे प्रगतीचे जे मार्ग आहे ते खुले होतात. कुठल्याही व्यवसायामध्ये आपली प्रगती होण्यासाठी आणि यशप्राप्ती मिळण्यासाठी याचा उपयोग होतो. यानंतर कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये, कुठलीही परीक्षा असू द्या, तर त्याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आपला वाढतो आणि उत्कृष्ट प्रतिस्पर्धी बनण्याची जिद्द निर्माण होते. यानंतर आपल्याला सदैव आनंदी राहण्याची ऊर्जा यातून मिळते. यासोबतच शेअर मार्केट, यानंतर शिक्षण, लिखाण, यानंतर प्रसार माध्यमे, म्हणजे जे न्यूज वगैरे क्षेत्रामध्ये असतील तर त्या व्यक्तींसाठी हे अतिशय लाभदायक आहे. कोणत्याही स्पर्धा किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या लोकांसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर असा याचा उपयोग आहे.
यानंतर जे पुढचं आहे हे स्फटिक क्रिस्टल आहे, व्हाईट कलरची मणी आहे त्याचे. तर याचा उपयोग काय आहे ते मी सांगते. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शांती प्रदान करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर याचे लाभ काय काय आहे. मायग्रेन, आजकाल खूप लोकांना मायग्रेन हा जो रोग आहे हा बऱ्याच लोकांना मायग्रेनचा त्रास होतो. जे आयटी क्षेत्रात आहे, जे कंटिन्युअस कम्प्युटरवर पण काम करतात त्यांना सुद्धा मायग्रेनचा त्रास आहे. तर मायग्रेन आणि आजारी व्यक्तींसाठी हे अतिशय प्रभावी आहे. आवश्यक मानसिक शांती प्रदान करून राग, तणाव हे दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. यानंतर ताप, रक्ताशी संबंधित समस्या, मायग्रेन आणि अन्य उपचारांसाठी याचा खूप फायदा होतो. म्हणजे हे बघा, तुम्हाला तुमची सारखी चिडचिड होत असेल, तुमचा रागराग होत असेल, कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीवरून राग होत असेल, तर हे तुम्ही घालू शकता. हे परिधान केल्यामुळे तुम्हाला शांती मिळते डोक्याला आणि तुम्ही कुठल्याही गोष्टींचा रागराग करत नाही, तणावमुक्त राहतात. व्यक्तिमत्व, चारित्र्य आणि अभिरुची हे सुधारण्यासाठी याचा लाभ होतो. यासोबतच उपवर मुले आणि मुली किंवा ज्यांचे विवाह बऱ्याच काळापासून होत नाहीये, बऱ्याच काळापासून लांबले जात आहे, तर त्यांनी हे घातल्यावर त्यांना या प्रॉब्लेमपासून मार्ग सापडतील. या प्रॉब्लेमपासून त्यांची सुटका होईल. तर असा या ब्रेसलेटचा उपयोग आहे. यानंतर जे पुढचं आहे हे आहे रोज क्वार्ट्स. ठीक आहे, मी स्क्रीनवर पण तुम्हाला फोटो दाखवते आहे. याचा उपयोग काय आहे, हे प्रेमाचे प्रतीक आहे. नातेसंबंधातील गोडवा आणि स्नेह टिकवण्यासाठी याचा फायदा होतो. पिंक कलरचं हे ब्रेसलेट आहे, पिंक कलरचे याचं हे रत्न आहे, मणी आहे. विवाह बंधनामध्ये बळकटी आणणे. नवरा बायकोमध्ये हे बघा, भांडण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात, लहान मोठे हे चालूच असतात, पण त्या भांडणांना लिमिट पाहिजे. तर अगदी रोजच भांडण होत आहे, तर त्यामुळे तुमच्या विवाह अगदी विवाह संबंध संपण्याजोगे आले, तुमचं डिवोर्सपर्यंत आलेलं वगैरे आहे, तर ते होऊ नये आणि विवाह बंधनामध्ये बळकटी आणण्यासाठी याचा उपयोग होतो. गायन, नृत्य, चित्रकला, लेखन या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी आहे. त्यांना या क्षेत्रामध्ये यश मिळवून देण्यासाठी याचा फायदा होतो. यानंतर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी हे ब्रेसलेट अवश्य परिधान करावे. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी हे ब्रेसलेट घातल्यामुळे त्यांना मधुमेह या रोगापासून सुटका मिळते. जीवनामध्ये भावनिक आणि मानसिक दृष्ट्या स्थिरता आणि आशा निर्माण होण्यासाठी हे अतिशय लाभदायी आहे. यानंतर नातेसंबंध बिघडले असतील किंवा एकटेपणा तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला कधी कधी असं होतं की आपल्याला वाटतं की आपल्याला कोणीच मदत करत नाही, कुठल्याच गोष्टींची आपल्याला कोणाचीच मदत होत नाही, जेव्हा तुम्हाला असं एकटे पडल्यासारखं वाटतं, असं जर सारखं तुमच्या डोक्यामध्ये विचार येत असेल, तर तुम्ही हे ब्रेसलेट घातल्यामुळे तुम्हाला याची जाणीव वाटत नाही, म्हणजे एकटेपणा आपल्याला वाटत नाही. यानंतर भावनिक जखमांवर फुंकर घालण्यास उपयुक्त, तसेच मानसिक अथवा भावनिक धक्का बसलेल्या व्यक्तींसाठी हे अतिशय उपयोगी आहे. कधी कधी असतं की आपल्या आयुष्यामध्ये अशी एखादी घटना घडून जाते की त्याचा एखाद्या व्यक्तीवर खूप परिणाम होतो आणि त्या घटनेमुळे ते आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये प्रगती करू शकत नाही. तर असं तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या ओळखीच्यांमध्ये कोणी पण असेल तर त्यांना हे ब्रेसलेट नक्की घालायला सांगा. याच्यामुळे त्यांना फायदा होईल, त्यांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत होईल. यानंतर या पुढचं आहे संरक्षण कंकण. आता हे जे ब्रेसलेट आहे ना, यामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे जे मणी आहेत, रत्न आहेत, ते आहेत. तर सगळ्यात पहिले म्हणजे यामध्ये टायगर आय नावाचा रत्न आहे. यानंतर ब्लॅक टर्मुलिन आणि पांढरीचा मणी, हे तिघं यामध्ये आहे. तर याचे फायदे काय आहे ते मी तुम्हाला सांगते. या कंकणामुळे हे आपलं एक संरक्षण कवच म्हणून आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. चिडचिड, राग येणे या समस्यांवर अतिशय लाभदायी आहे. घरातली लहान मुलं असू दे, घरातली स्त्री असू दे, माणूस असू दे, ते जर खूप रागराग चिडचिड करत असतील छोट्या छोट्या गोष्टींवरून, तर त्यांनी हे ब्रेसलेट घातल्यामुळे त्यांची राग चिडचिड कमी होतं. बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होऊन आत्मविश्वासाची कमतरता असणे अशा समस्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. यासोबतच मी तुम्हाला सांगते, जो टायगर आय आहे, यामध्ये जो टायगर आय नावाचा मणी आहे, रत्न आहे, त्याचे सुद्धा काय फायदे आहे ते मी तुम्हाला सांगते. टायगर आय या मणीचे फायदे काय आहे, मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. आत्मविश्वासामध्ये वृद्धी होऊन आळस घालून कृतीशील बनण्यासाठी याची मदत होते. यानंतर आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी उपयुक्त असून जीवनामध्ये स्थैर्य निर्माण होण्यासाठी याचा लाभ होतो. तणाव, नैराश्य घालवून सातत्याचे आजारपण, नकारात्मक ऊर्जा, वाईट गोष्टींपासून संरक्षण मिळण्यासाठी म्हणून या टायगर आय या मणीचा उपयोग होतो. डिझायनिंग, अभिनय क्षेत्रामध्ये, हस्तकला अशा
अशा क्षेत्रांमधील व्यक्तींसाठी हे अतिशय लाभदायक आहे. हे बघा, बऱ्याचशा व्यक्तींच्या मनामध्ये बघा ते नेहमी निगेटिव्ह विचार करत असतात की माझ्याकडून हे होणार नाही, हे म्हणजे कुठली पण हे मला नाही करता येणार. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना नकारात्मक विचार करण्याची क्षमता असते, निगेटिव्ह थॉट्स त्यांच्यामध्ये खूप असतात. तर असं जर व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल किंवा तुम्हाला स्वतः वाटतं की मी अशी स्वतः आहे, तर तुम्ही हे जे मी तुम्हाला दाखवलं हे यामध्ये तीन मणी आहेत. एक जे आहे ते टायगर आय नावाचं रत्न आहे, त्यानंतर ब्लॅक टर्मुलिन आहे आणि पांढरीचा मणी. तर ब्लॅक टर्मुलिनचं काय आहे महत्व ते पण मी तुम्हाला सांगते. जे ब्लॅक टर्मुलिन रत्न आहे, मणी आहे, त्याचा फायदा काय आहे? अशुभ शक्तींपासून संरक्षण, मनातील अकारण भीती आणि व्यसनाधीनता यासाठी, या प्रॉब्लेमसाठी याचा उपयोग होतो. नकारात्मक विचार दूर करण्यासाठी, वाईट स्वप्न दिसणे, मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांसाठी याचा लाभ होतो. प्रयत्न आणि परिश्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या कलागुणांना योग्य वाव मिळण्यासाठी याचा उपयोग होतो. द्वेष, चिडचिडपणा, निराशा, ज्यांचा या गोष्टींवर ज्यांचा ताबा नाही आहे अशा व्यक्तींसाठी याचा त्यांना फायदा होतो. यानंतर विचारांना चालना देऊन समस्या सोडवून निर्णय क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी याचा फायदा होतो. कोणत्याही व्यवसायामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, अशा क्षेत्रांमध्ये जे व्यक्ती काम करतात तर त्यांना त्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. तर असं हे म्हणजे 3-in-1 आहे हे ब्रेसलेट, तर हे सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. यानंतर जे पुढचं ब्रेसलेट आहे ते आहे रेड जास्पर. तर हे अशा प्रकारे आहे, तर त्याचा काय उपयोग आहे ते मी तुम्हाला सांगते. क्रियाशीलता वाढवणे आणि आर्थिक उन्नतीसाठी याचा उपयोग होतो. चिंताग्रस्ततेवर मात करून नीतिमान आणि कृतिशील बनवण्यासाठी लाभदायक आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी याचा उपयोग होतो. अतिभावनाशील, खूप विचार करणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा अतिव्यावहारिक असा समतोल साधण्यासाठी, म्हणजे काही काही व्यक्ती असतात की ते कुठल्या पण गोष्टीमध्ये खूप इमोशनल होऊन जातात, किंवा एखादी घटना छोटे मोठे अगदी छोटीशी गोष्ट जरी घडली तरी ते खूप विचार करतात, म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा त्यांच्या मनावर खूप परिणाम होत असतो. तर असं जर होत असेल तर तशा व्यक्तींना उपाय म्हणून हे जे ब्रेसलेट आहे हे ते घालू शकतात. यानंतर पुढचं जे ब्रेसलेट आहे हे आहे कार्नेलियन. तर याला रक्तांकित असं सुद्धा म्हणतात. महिलांचे आरोग्य, गर्भधारणा तसंच सर्जनशीलतेसाठी याचा उपयोग होतो. आता हे बघा, स्वादिष्टान चक्र जागृत करण्याची शक्ती यामध्ये आहे. सामर्थ्यवान, प्रेरणादायी, कृतिशील आणि निर्भय होण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. आळशीपणा कमी करून स्वतःला सादर करण्याचे कौशल्य अंगी निर्माण होते. महिलांचे जे मासिक पाळीचे प्रॉब्लेम असतात, काहींचे हे बघा पीसीओडीचा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, मासिक धर्म, पिरियड जे आहे ते रेग्युलर नसतात, आणि पिरियड जर रेग्युलर नसले तर त्या महिलांना बाकीचे इतर बरेचसे प्रॉब्लेम सुरू होतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. तर हे घातल्यामुळे त्यांची मासिक पाळी जी आहे ती रेग्युलर होते. आत्मविश्वासाची कमतरता किंवा इतरांच्या प्रेरणेची ज्यांना सतत गरज भासते अशा व्यक्तींसाठी हे उपयुक्त आहे. काही काही लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी खूप पुश करावं लागतं, त्यांना बाकीचे म्हणजे काही इतर लोकांचे त्यांना सारखे उदाहरणं द्यावे लागतात. बघ त्याने कसं हे केलं, लहान मुलं असू द्या की मोठे माणसं असू द्या, बघ त्याने हे केलं, बघ त्याने ते केलं, मग तुला पण असं करायचंय. म्हणजे ज्यांना सतत काहीतरी सपोर्ट करावा लागतो, सपोर्ट म्हणण्यापेक्षा काहीतरी इन्स्पायर त्यांना करावं लागतं, मगच ते पुढे ढकलतात, अशा व्यक्तींसाठी हे ब्रेसलेट अतिशय उपयुक्त आहे. यासोबतच सगळ्यात एक दुसरा आहे, त्याचा आता माझ्याकडे ते अवेलेबल नाही दाखवायला, पण मी स्क्रीनवर फोटो दाखवते. लॅपिस लिझुली म्हणजे लाजवंती असं या रत्नाचं नाव आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. हे बघा, याचा फायदा अजून काय काय आहे. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, त्यानंतर विचार शक्तीला चालना मिळण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आजकालच्या बघा, आजकाल खूप कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे, तर त्यामुळे मुलांना फक्त आपल्याला आपल्या वेळेस वेगळं होतं की पुस्तकातला अभ्यास करायचा आणि तेवढा अभ्यास करून आपण परीक्षा द्यायचो, पण आजकाल तसं नाही आहे. तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरीपणा पण तुमच्यामध्ये खूप लागतो, बाकीचं पण तुम्हाला किती नॉलेज आहे मुलांमध्ये हे सुद्धा बघितलं जातं. तर तुमच्या म्हणजे मुलांमध्ये काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरीपणा असावा, म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीमध्ये अजून अभ्यास सोडून त्यांनी बाकी इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा पुढे असणं खूप गरजेचं आहे. तर हे त्याच्यासाठी सुद्धा या ब्रेसलेटचा खूप उपयोग होतो. त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळते. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी याचा खूप फायदा होतो. ज्या विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्तीचा अभाव आहे, सॉरी म्हणजे वाचलेलं लिहिलेलं काही त्यांच्या लक्षात राहत नाही, तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. काही काही मुलं अतिचंचल असतात, म्हणजे त्यांना
एका सेकंदाला हा डोक्यात विचार तर दुसऱ्या सेकंदाला तो विचार, खूप चंचल असतात, एक सेकंद ते शांत बसत नाही. तर त्या मुलांसाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे, म्हणजे त्यांना रुळावर आणण्यासाठी, त्यांच्यातली चंचलता कमी करण्यासाठी यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. त्यानंतर मुलं अगदी अशांत असतील तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. तर असं हे ब्रेसलेट लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही घालू शकता. यासोबतच सगळ्यात शेवटचं म्हणजे ही अँटी रेडिएशन चिप आहे. हे दुर्मिळ वनस्पती आणि गायीच्या शेणापासून बनवलेली आहे. तर याचे फायदे काय आहे? मोबाईलचे घातक रेडिएशन प्रमाण कमी होते हे वापरल्यामुळे. ही जी अँटी रेडिएशन चिप आहे ही तुम्ही तुमच्या लॅपटॉपला किंवा मोबाईलला तुम्हाला बॅकसाईडला लावता येते. रेडिएशनमुळे संभाव्य कॅन्सर, ब्रेन ट्युमर यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट याला तुम्हाला हे सहजपणे लावता येतं. यानंतर वाहन सौख्य यंत्र, संरक्षण यंत्र आणि कर्णपीडा या यंत्रांचा यामध्ये समावेश आहे. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. आजकाल सगळ्यांचाच मोबाईलचा वापर खूप आहे, तर त्यामुळे रेडिएशन्सपासून संरक्षण होण्यासाठी या चिपचा खूप वापर होतो. तर ही तुम्ही तुमच्या मोबाईलला, लॅपटॉपला ही अँटी रेडिएशन चिप जी आहे ती लावू शकता. तर असे हे काही रत्नांचे ब्रेसलेट होते. तर ही जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी स्क्रीनवर तुमच्यासोबत नंबर शेअर केलेला आहे, तर ताईंकडून तुम्ही मागवू शकता. अतिशय फायदेशीर आहेत. तुम्ही घालाल तेव्हा तुम्हाला याचा अनुभव येईल. तुम्हाला वाटत असेल तुम्ही आधी मागवून बघा, अनुभव घ्या आधी, आणि त्यानंतर बाकीचे जे काही तुम्हाला मागवायचे असतील ब्रेसलेट तर तुम्ही ते मागवू शकता. तुम्हाला घालायची पद्धत सुद्धा अगदी सोपी आहे. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं आहे. हे घालण्यासाठी तुम्हाला वार वगैरे, दिवस रात्र काहीही नाही आहे. कुठल्याही दिवशी तुम्ही घालू शकता. फक्त घालताना पद्धत काय आहे, काय दोन चार नियम आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितले आहे. तर नक्की नीट व्यवस्थित बघून मग तुम्ही ऑर्डर करू शकता. तर ही ब्रेसलेटची अतिशय उपयुक्त माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.